आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक दुसऱ्यांदा संसदरत्न, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांना चालना. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना सलग दुसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार मिळालाय. त्यांनी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. खासदार पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर खासदार महाडिक यांनी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रश्न संसदेत मांडले, तसेच अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाला यशही आले, त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन मानाचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सलग दुसऱ्या वर्षीही जाहीर झालाय. विमानतळ, रेल्वे स्टेशन, कोल्हापूरचा विकास यासह राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू ठेवले आहेत. संसदेतील कामकाजात सहभाग, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची मांडणी, प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पाठपुरावा आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्याची तयारी यामुळे खासदार महाडिक यांनी दिल्लीमध्ये स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांना सलग दुसऱ्या वर्षी पुन्हा संसदरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय. कोल्हापूरच्या शिरपेचात खासदार महाडिक यांनी हा मानाचा तुरा खोवला असल्याचे मत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून अक्षय थोरवत. संसदरत्न पुरस्कार प्रत्येक वर्षी देशातील 5 खासदारांना त्यांच्या लोकसभेतील कामकाजावर परफॉर्मन्सवर आधारित दिला जातो. गेल्या 3 वर्षाच्या कामकिर्दीबद्दल 2017 पुरस्कार मला मिळालेला होता आणि यावर्षी 2018 सुद्धा म्हणजे सलग दुसऱ्यांदा मला हा मानाचा असणारा संसदरत्न पुरस्कार मिळतोय. याबद्दल मी आमच्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई आणि कोल्हापूरची तमाम जनता यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी दिलेली जी संधी होती त्यामुळं मला हे शक्य झालं. याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो.